आज SBN मराठी सोबत आहेत पलूच्या डॉक्टर स्नेहल संजीव तोडकर, ज्यांनी DPM परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकविला आहे. त्यांना आपण विचारूया की त्यांचा हा प्रवास कसा होता, त्यांनी इतकं उज्ज्वल यश संपादन करत असताना त्यांना कोणाकोणाची मदत झाली. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे की मला प्रेरणा कशी मिळाली. अगं, आता पहिली ते बारावी माझं शिक्षण किर्लोस्कर हायस्कूल किर्लोस्करवाडी इथे झालं. सगळं सर्व शिक्षकांचं, या हायस्कूलमधल्या सर्व शिक्षकांचा खूप चांगला पाठिंबा मिळाला. त्यांच्यामुळेच मी 12वीत खूप चांगले मार्क्स मिळवू शकले. आणि मग पुढे माझं MBBSमध्ये ॲडमिशन झालं, टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई सेंट्रल, नायर हॉस्पिटलमध्ये. घरच्यांपासून मला खूप चांगला पाठिंबा मिळाला. माझे आजोबा शंकरराव तातोबा तोडकर आणि आजी शांताबाई शंकरराव तोडकर यांचाही खूप पाठिंबा मिळाला. माझे आईवडील होते, त्यांच्यामुळेच हे मी इथंपर्यंत करू शकले. इव्हन माझी आत्या, ती पण स्वतः डॉक्टर आहे, त्याच्यामुळे घरून डॉक्टर होण्यासाठी प्रेरणा होत गेली. मॅडम, DPM म्हणजे काय? शिक्षणानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी CET दिली. त्याच्यामध्ये दोन असतात, म्हणजे MD साठी मास्टर ऑफ डिग्री आणि दुसरं DPM. माझं DPM झालं, म्हणजे डिप्लोमा इन सायकॅट्री मेडिसिन. माझं ॲडमिशन पुन्हा टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयामध्येच झालं. मेरिटवरतीच मला DPMला ॲडमिशन मिळालं. बघतो की या देशातील डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, त्यांनी त्या याच्यामध्ये टॉप केल्यानंतर ते परदेशात जातात, तिथं सेवा करणं पसंत करतात. तर आपल्याला काय वाटतं, या देशात राहून देशाची सेवा करावी की परदेशात जावं? हा प्रश्न तसा सध्या 20व्या शतकात खूप चांगला प्रश्न आहे. हे खरं आहे की सगळे डॉक्टर्स बाहेर जातात आणि तिथे आपली क्षमता तिथे यूज केली जाते, युटिलाइज केली जाते. पण माझं असं म्हणणं आहे, हे जे आहे ते भारताने दिलंय मला, इथल्याच माणसांमुळे झालंय. आणि तर भारतीय मेंदू भारतामध्येच उपयोग करायला हवा, इथे जास्ती गरज आहे बाहेरच्यापेक्षा. जर भारतालाच आपण जागृत केलं, रोज नवीन नवीन विषयांबद्दल जर माहिती करून दिलं, तर भारत आमच्यामुळेच, माझ्यासारख्या इतरां डॉक्टरांमुळे खूप पुढे जाऊ शकतो. आणि हे करणं मला अभिमानाचं वाटतं.